आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील। मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या, कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील। पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण। पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर। डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर। मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07। काल एक व्हिडिओ क्लिप रिलीज झाली ज्यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील प्रकरणांच्या संदर्भातली ती होती आणि या प्रकरणाचा सूक्ष्ममोक्ष लागावा, कोणाची राजकीय बदनामी होऊ नये, कौटुंबिक बदनामी होऊ नये याची सगळ्याची चिंता असते। जरी किरीट सोमय्यांनी आतापर्यंत असंख्य हजारो लोकांना अशा प्रकारे छळलेलं असेल, तरी देखील ही क्लिप खरी आहे का खोटी आहे, या क्लिपमध्ये काही बनावट नाही ना, आणि ह्या क्लिपमध्ये कोण कोण आहे या सगळ्या गोष्टींची सत्यता महाराष्ट्राच्या जनतेला कळावी म्हणून गृहमंत्र्याला आम्ही विधानसभेत विनंती केलेली आहे, विधान परिषदेत, की याची सत्यता तपासावी, याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी। या प्रकरणात कोणाला ब्लॅकमेल तर केलं जात नाही आहे ना, कोणाचं सेक्सटॉर्शन तर केलं जात नाही आहे ना, कारण हल्ली हे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि किरीट सोमय्यांचा एकंदर इतिहास पाहता छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते CBI ची ED ची धमकी देत असतात आणि अशा कुठल्या प्रकरणामध्ये कुठल्या सरकारी कर्मचाऱ्याला अशा प्रकारचं धमकी देऊन असं काय होत तर नाही आहे ना, असे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले, त्याची चर्चा आज दिवसभर होती आणि म्हणून आम्ही गृहमंत्र्यांनाही विनंती केली आहे की आपण पोलिसांच्या माध्यमातून, कारण कुठल्याही बाईची अशी आयडेंटिटी ओपन करता येत नाही आणि त्यामुळे पोलिसांच्या मार्फत ही चौकशी करावी। आणि आज माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या क्लिप्स सभापतींकडे दिलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या गृहमंत्र्याकडे जातील आणि त्याची सखोल चौकशी होऊन या प्रकरणातलं सत्य बाहेर आलं पाहिजे, कारण हे विकृती आहे। ज्या पद्धतीच्या क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत ही विकृती दिसते आणि ह्या विकृतीमध्ये किती लोकांचं लैंगिक शोषण झालंय किंवा खरोखर हे प्रकरण काय आहे हे लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर आम्ही सखोल चौकशी करून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। हा माजी खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे, तरी देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवतो आणि अपेक्षा करतो की या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल। आप सभी जानते हो कि कल एक वीडियो क्लिप जारी की गई, जिस वीडियो क्लिप में भारतीय जनता पक्ष के माजी खासदार किरीट सोमय्या इनके बारे में कुछ गलत चीजें बताई गई और आज हमने ये सदन में मांग की कि ये वीडियो क्लिप क्या है, उसके बारे में सच क्या है लोगों के सामने आना चाहिए। किरीट सोमय्या ने जो लेटर गृह मंत्री को लिखा है उसमें ये लिखा नहीं है कि ये वीडियो क्लिप गलत है या ये वीडियो क्लिप जारी है। उन्होंने ये लिखा है कि मैंने किसी महिला को अत्याचार नहीं किया है, लेकिन ये झूठी वीडियो क्लिप है ऐसा कहीं नहीं कहा है। इसका मतलब ये है कि ये वीडियो क्लिप सच है। अब रह गई बात कि ऐसी कौन सी महिलाएं हैं कि जिसके साथ में ये सेक्सटॉर्शन हुआ है और ऐसे कौन से मामले में हुआ है। किरीट सोमय्या जी का जो पास्ट रिकॉर्ड है कि हर छोटी छोटी बातों में गवर्नमेंट ऑफिसर को, गवर्नमेंट के लोगों को, बड़े सब लोगों को ED CBI की धमकी देते हैं और उसके बदले में ये हुआ है क्या, हम ये जानना चाहते हैं कि इसमें सच क्या है। इसलिए हमने डिप्टी CM से ये मांग की है कि आप इसके बारे में SIT बनाइए
और इसके बारे में सच आप ढूंढिए। तो जैसे ही सच सामने आएगा, मुझे मालूम है कि वो सत्ताधारी पार्टी के है, फिर भी ऐसा लगता है कि गृह मंत्री इसमें कुछ कार्रवाई करके इसका सच बाहर लाएंगे। हम उम्मीद तो ऐसे करते हैं, हमने गृह मंत्री के ऊपर विश्वास रखा है। असं आहे, मी जे विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले होते ते घटनात्मक होते आणि घटनात्मक प्रश्नांची उत्तरं ही रुलिंगच्या माध्यमातून सभापतींकडे अपेक्षित असतात। कुठलाही सदस्य त्याच्यावरती रुलिंग देऊ शकत नाही, तो स्वतःचं मत मांडू शकतो परंतु तो निर्णय देऊ शकत नाही। सुधीर मुनगंटीवार अशा थाटात भाषण करत होते की ते निर्णय देत आहेत आणि म्हणून त्यांना मी सतत आक्षेप घेत होतो। माझं म्हणणं हेच होतं की आम्हाला जे मार्गदर्शन हवं आहे की ज्या वेळेला सभापती आणि उपसभापती हे एकाच माणसाकडे पद आहे आणि ह्या पदाचा चार्ज ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलं गेलं, कायद्याप्रमाणे हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन कोण ऐकणार? कारण आत्ता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झालेला आहे, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन अध्यक्षांनी किंवा स्पीकरने ऐकावीत अशा प्रकारचा निर्णय दिला होता, परंतु स्पीकरचं स्वतःचं डिस्क्वालिफिकेशन आहे आणि दुसऱ्या दोन सदस्यांचं डिस्क्वालिफिकेशन आहे, हे कोण ऐकणार याची आम्ही मार्गदर्शन आम्ही सभापतींकडे मागत होतो आणि त्या बाबतीमध्ये सभापतींनी रुलिंग त्यात राखून ठेवलेलं आहे। हे रुलिंग उद्या मिळेल अशी अपेक्षा आहे, परंतु ज्या सभापतींवरती आम्ही अविश्वास दाखवलेला आहे, ज्यांच्यावरती आम्ही रिमूव्हल पिटिशन फाईल केलेलं आहे, आमची मागणी होती की जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तर नवप्रभिया केसमध्ये हे प्रकरण 5 जजेसकडनं 7 जजेसकडे गेलं एवढ्यासाठीच गेलं की ज्याच्यावरती डिस्क्वालिफिकेशन आहे किंवा ज्याच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे अशा लोकांनी कामकाजामध्ये अशा घटनात्मक पदावरती काम करायचं का किंवा अशा प्रकारची प्रकरणं हाताळायची का, असा खरा प्रश्न त्या पिटिशनमध्ये उपस्थित केला गेलाय आणि म्हणून आम्ही अशी मागणी केली होती की जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत उपसभापती म्हणून किंवा सभापती म्हणून नीलम गोरेंनी त्या खुर्चीवरती बसू नये अशी शिवसेनेकडनं मागणी केली गेली आहे।